राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत MIT महाविद्यालय सिडको यांच्या वतीने भांबर्डा येथे विशेष शिबिर घेऊन विविध उपक्रम 7 दिवस राबवण्यात येणार आहे. या राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम शिबिराचे उद्घाटन प्रसंगी अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर महेंद्र कोंडेकर हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून भांबर्डा गावच्या सरपंच इंदू पठाडे ह्या होत्या. या प्रसंगी सुखदेव पठाडे, उपसरपंच तेजराव शिंदे, ग्रामपंचायत सदस्य संतोष फुकटे, विजय काकडे, राजेंद्र काळे, श्रीराम भवर, सुमनबाई दिवटे, मुख्याध्यापक राजेंद्र वाघमारे, भीमराव पठाडे, भीमराव साळुंके, शांताराम फुकटे, बळीराम काळे, जगन्नाथ काळे, सोमनाथ जाधव, शिक्षक जिजा उकळडे, प्राध्यापक रंजय काळे, प्राध्यापक भास्कर कदम, अभिषेक पुरे उपस्थित होते. या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम जलसाक्षरतेची शपथ सर्व गावकऱ्यांसोबत घेतली. त्यानंतर सर्व गावात प्रभात फेरी काढून जलसाक्षरतेचं महत्व पटवून दिलं. सामाजिक कार्यक्रमातील उल्लेखनीय सहभागाबद्दल गावकऱ्यांनी कौतुक केले. या 7 दिवसीय शिबिरात वृक्षारोपण, झाडांना व्यवस्थापन, कचरा व्यवस्थापन आणि शालेय विद्यार्थ्यांना माहिती तंत्रज्ञान या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यक्रमास डॉक्टर आनंद देशमुख, संचालक NSS विभाग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद यांनी शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी भाषणात सुखदेव पठाडे यांनी आपल्या भाषणात सामाजिक कार्य आणि NSS याचे महत्व पटवून दिले. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉक्टर कोंडेकर यांनी गावकऱ्यांच्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त करत विद्यार्थ्यांना उल्लेखनीय कार्य करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक NSS कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक विजया पाटील यांनी केले. सूत्र संचालन सुषमा सपकाळ यांनी केले, तर आभार प्रदर्शन केतन काटकर यांनी केले. या प्रसंगी NSS च्या अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व प्राध्यापक आणि इतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. अशोक मिसाळ, MCN न्यूज, शेंद्रा MIDC.